तमाम प्रेक्षकांकडून व्यासपीठावरच्या सर्व आमच्या पाहुण्यांकडून मान्यवरांकडून या दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महेश श्वेले ऑन द मार्क, पहिला चेंडू घेऊन ओव्हर द विकेट, 12:15 होत आहेत. फुल टॉस चेंडू होता ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक निलेश माझे चेंडू उचलता, चेंडू फेकत होतपर्यंत एकच धाव, खातं उघडतो एका धावेने. फलंदाज उजव्या हाताचा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत ते अजय कोळी आणि स्वतः संघ नाही त्यात मैदानावर स्ट्रायकिंग एंडला बंटी पाटील. खपच निश्चितच म्हणेन की तुल्यबळ लढत आहे प्रत्येक, कारण दोन संघांमध्ये तुम्ही पाहताय तर हा एक सगळ्यात महत्वाचा सामना आहे आणि निश्चित म्हणे की प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे हा सामना, कारण जेवढी क्षमता जेवढी गुणवत्ता या दोन संघांमध्ये आहे तेवढी सगळे अनुभवता येणार आहे आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना. निश्चितच प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढली आहे, सर्व तुम्ही पाहतात पॅव्हिलियन पूर्णपणे भरलेले आहेत, प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा, खास करून दादांवरचं प्रेम त्यांना इथपर्यंत खिचून आणलंय आणि या सामन्याचं प्रेम निश्चितच या मैदानात त्यांना खिचून आणलेलं आहे. स्टार्टिंग एंडला संघनायक येतात ते बंटी आणि गोलंदाजीमध्ये इथे मात्र जागा बदलत आहेत, राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत पंचवांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने मारा करण्यासाठी. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस, बड्डे बॉय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सर्कलच्या आतमध्ये, एक मिड विकेटला खेळाडू उभा आहे सर्कलच्या आतमध्ये जलपेश स्वतः आणि मिड ऑन लेग खेळाडू उभा आहे ऑन साईडला. बंटीसाठी हा पहिला चेंडू विरकावून दिलाय, निलेश प्रयत्न करत होते पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौका. यांच्याकडे पारितोषिक आलंय, फिल्डिंग करत असताना परेशने जर डायरेक्ट स्टंप हिट केलं आणि फलंदाजाला बाद केलं तर सोमनाथ साळुंके यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. थँक्यू साळुंके साहेब. फुल टॉस आहे चेंडू, इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मागे गेला होता, नो बॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेत व्ही के शेलार, नो बॉल कॉल केलाय. इट इज फ्री हिट, एव्हरी नो बॉल कॉल फ्री हिट. पाहायचंय रिकन्सिलेशन करतायत गोलंदाज सर्व खेळाडू पंचांशी, इट इज नो बॉल, इट इज नो बॉल फ्री हिट. धाव संघ धाव फलकावर पाहायला मिळते ती 6 धावा, स्कोर मुजॉन 6, ट्रॅकिंग यायला पुन्हा एकदा बंटी. राऊंड विकेट महेश आमच्यापासून थोडासा दूर जात असताना गोलंदाजी करतोय, हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी, नियंत्रण ठेवू शकत नाही हातावर, चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा मात्र येतो व्ही के शेलार यांच्याकडून आमच्या दोन्ही गुणसंख्या कलिकांना. दोन आमचे कम्प्युटर्स मात्र इथे मात्र बसलेत, कुठल्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होणार नाही, दोघं जण एकमेकांचे रिकन्सिलेशन करून व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शित करतात या संघाची या मैदानाची निश्चितच या धाव फलकाची. थँक्यू. हा चेंडू अप्रतिम डिलेव्हरी, व्हेरी गुड डिलेव्हरी, बरोबर चेंडू फुलर लेंथ होता, ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न, जिथे मात्र निलेश फिल्डिंगला उभा आहे त्यासाठी त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू खेळायचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाही, चेंडू जातो तो थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या कायम धाव फलकार तुम्हाला पाहायला मिळते, ती 7 धावा धाव फलकार लागले आहेत. बंटी अँड टचबरोबर मी पाहतात अजय कोळी हा मात्र फलंदाज मैदानात आले, फलंदाजी करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संघनायक बंटी महेश, राऊंड विकेट, फुल टॉस आहे, चुकीला माफी नाही, बिरकावून दिलाय प्रेक्षकांमध्ये, जाऊन चेंडू थांबतो तो स्टँड मध्ये आणि हा षटकार. निश्चितच मते विजय ठाकूर असो किंवा आयरेचे अजय असो, त्यानंतर आपच्या आजदेचे विशू असो, अशा काही अत्र डीजे ऑपरेटरना सांगायची गरज लागत नाही, ते परफेक्ट गाणं लावतात. थँक्यू विजय पुन्हा एकदा, आमचे फेवरेट आर डी बर्मन. षटकाराने धावसंख्या फुलते,
हा चेंडू हवेमध्ये खेळता चेकरचा प्रयत्न होता, क्षेत्राच्या चेंडूच्या खाली येतात आणि फलंदाज मात्र बाद. पुढच्या चेंडूवर जबरदस्त क्विक रिप्लाय, चोख प्रत्युत्तर, फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रिकेट फॉर महेश आणि निश्चितच 100 रुपयाचा मानकरी सुद्धा होतोय. गौरव सावंत यांच्याकडे एक पारितोषिक आलं होतं, ते 100 रुपयाचं, ते निश्चितच महेशला लागू होत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर दादांच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती गुरुनाथजी कापसे साहेब यांचं सुद्धा आगमन होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं सुद्धा या व्यासपीठावर मनपूर्वक आणि आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. तर पहिलाच धक्का बाळेगाव संघाला येतोय, तो बंटीच्या स्वरूपात बंटी बाद होतोय. एक षटकार आणि त्याचबरोबर एक चौकार लगावला आपल्या बॅटमधून, 3 चेंडूत 4 चेंडूत 10 धावांचं योगदान त्यांनी मात्र दिलंय. महेश पुन्हा सज्ज, आता मात्र ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला, प्रति मनगटी फटका, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, वन मोर शॉट फ्रॉम अजय कोळी आणि हा चौकार. अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि कुलभूषण खरबंदा, जबरदस्त केमिस्ट्री या शान पिक्चरचा आणि प्रतिम संगीत विजय ठाकूरच्या माध्यमातून. षटक समाप्त होत आहे पहिलं, धावसंख्या दाफलकर 17, गडी बाद होतो 1, संगणक बॅक टू द पवेलियन आणि त्याची जागा घेतोय मैदानावर सगळ्यात आत्म इथे मात्र जबरदस्त आक्रमक फलंदाज म्हणजेच मेघनाथ कोळी. अत्यंत अटॅकिंग बॅटिंग ही ओळख या खेळाडूची आहे. हातामध्ये ग्लोव्ज, दुपार सत्र, रन रन तर ऊन, हातामध्ये ओलेपणा येऊ शकतो, घाम येऊ शकतो, यासाठीच हे ग्लोव्ज वापरले जातात जेणेकरून बॅटवरची ग्रीप अजूनही मजबूत व्हावी. आणि तेच ग्लोव्ज तुम्हाला पाहायला मिळते ते मेघनाच्या हातामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, खंबालपाडा यांकडनं येतो तो संघ, इथे मात्र गोलंदाज येतो तो जल्पेश भोईर. वॉट अ कॉन्टेस्ट. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्टेअर करतोय, दोनकडच्या गॅपने चेंडूला काढलाय, पायचे प्रयत्न करतोय, हेमंत चेंडूच्या मागे येतोय पण वीरना जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत चेंडू फरार आणि या चौका. खूपच सुरेख फटका, क्रिकेट विथ द ब्रेन, डोकं पूर्णपणे शांत ठेवलं, चेंडूचा अंदाज घेतला, नंतर बॅटचा फेस ओपन करून चेंडूला स्टिअर केलं आणि एक चौकार वसूल केला थर्ड मॅन रिजन मधून. मोठा फटका, पायचा क्षेत्रक्षक आहे, त्याच्या डोक्याने चेंडू फ्लाय होतोय आणि इथं तो टिपिकल मेघनाथ कोळी शॉट, षटका. उपविजेता संघ ठरला बाळेगाव संघ, मात्र मेघनाथ कोळीने धावांचा पाऊस पाडला होता त्या स्पर्धांनी, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक सुद्धा पटकावलं होतं प्रसाद सर. यस डेफिनेटली, अनस्टॉपेबल अशी खेळी त्याच्याकडे आहे. प्रेक्षक जबरदस्त एन्जॉय करतात अशा खेळाडूंची खेळी, फलंदाजांची खेळी आणि तेच एंटरटेनमेंट दाखवत असताना मेघनाथ, व्हॉट अ बॅटिंग. हा चेंडू पायच्या हवेमध्ये खेळलाय, गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, अप्रतिम इथे मात्र एफर्ट आणि मात्र बर्थडे बॉयने इथे मात्र विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. चेंडू अडवल्यानंतर अजिबात थांबली नाही आणि डायरेक्ट हिट देऊन अजयला मात्र तंबूचा रस्ता दाखवून दिलाय. फलंदाज बाद. हॅलो, तसेच आमच्या मान्यवर कुंदन चौधरी यांना विनंती होती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन सांगा बनवायचे. कुंदन चौधरी आमच्या मान्यवर.
तसेच हसदेगावचे विशाल पाटील यांना विनंती होती की आपण आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचे. हसदेगावचे विशाल पाटील या आमच्या व्यासपीठावरती आपलंही आम्ही सरचे स्वागत करतोय. ओ टू प्रसाद सर. भरत बोराडे न्यू बॅट्समन इन ऍट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर येते फलंदाजीला. निश्चितच आघाडीचे दोन्ही फलंदाज असतात तंबूत परतते. संघनायक बंटी सर्वप्रथम बाद होत आहेत, त्यानंतर अजय कोळी आता मात्र धावचीतरित्या बाद होत आहेत. खरंच सुंदर फेकी होती, चेंडूला अडवल्यानंतर अजिबात थांबल्याने चेंडूची फेक बरोबर यष्टीवर केली आणि अजयला तंबूचा रस्ता दाखवला हेमंतने. जल्पेश सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग फलंदाज तुम्ही पाहतात भरत. हा चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्याने मात्र चेंडू उसळी घेतोय, बाउन्स होतोय. हीच खासियत आहे, ओळख आहे या खेळाडूची. अप्रतिम गोलंदाजी करतात, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. निश्चितच काही गोष्टी आम्ही लक्ष वेधून घेतोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. स्टार्ट बाहेरून घ्यायचा नाहीये चेंडू पडायच्या अगोदर, या खेळाडूंना मात्र सूचना आहेत. हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, वेगवान चेंडू. मागच्या चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये निश्चित उंचीत होतीच, पण वेग सुद्धा तेवढाच होता. यष्टीच्या मागे मात्र चेंडू गॅदर करतोय निलेश आणि अप्रतिम चेंडूची फेक मात्र जल्पेशच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. लास्ट बॉल टू गो. हा चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेतोय आणि मात्र चेंडू सी मारेच्या बाहेर. चार धावेंसाठी चार धावा. डिस्कशन चालू आहे त्या दोन पंचांमध्ये, विकी शिरार आणि त्याचबरोबर साई चौधरी. बघा काही सिग्नल्स येत आहेत पंचांच्या आमच्यापर्यंत, त्या सिग्नलची आम्ही वाट पाहतो. इट इज डेड बॉल बिकॉज चेंडू फेक करत असताना त्याचा गोलंदाजाचा पाय यष्टीला ब्रश होतोय, त्यामुळे बेल्स खाली पडत आहेत. तर डेड बॉल कॉल केलाय पंचांनी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर खांबल पाड्यांकडनं जल्पेश भोईर. उंच पुरा असा गोलंदाज हा आरक्षण गोलंदाजी तुम्हाला या खेळाडूची पाहायला मिळते आणि म्हणूनच गेली कित्येक वर्ष प्रमुख गोलंदाज म्हणून निश्चित या खेळाडूची ख्याती आहे. ओ द विकेट. हा चेंडू भरपूर उसळी घेतलेला चेंडू, ऑन द टोस चेंडूला अपरकटच्या माध्यमात खेळायचं होतं, पण पंचांकडे थोडंसं हलकंसं अपील केलं होतं. हा चेंडू भरपूर हाईट फॅक्टर प्रश्न विचारला होता, पण पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. षटक समाप्त होते ते दुसरं षटकाखेर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. धावफल करते एकूण झाल्यात त्या 27 धावा. 13.50 सरासरीने 27 धावा कुठण्यात आल्या आहेत. दोन गडी बाद झाले ते अजंट त्याचबरोबर बंटी आणि खूप जर्देजर या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. साईशदा क्रिकेट संघ खांबालपाडा या स्पर्धेच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न साईशदा क्रिकेट संघ खांबालपाडा. त्याचबरोबर स्पर्धेचे आयोजक विद्यमान नगरसेवक वॉर्ड क्रमांक 46 सन्माननीय साई शेलार, त्याचबरोबर त्यांचे बंधू सिद्धार्थ शेलार आणि पूर्ण शेलार कुटुंबियांकडनं एक श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. निश्चितच आमच्या खांद्यावर शाबासकीची थाप ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली अशी मात्र आमचे दादा निश्चित आमच्या सर्वांचे लाडकसं व्यक्तिमत्व जे आज आमच्यात नाहीये. येणाऱ्या 4 तारखेला प्रथम स्मृती दिन तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचा अंतिम दिवस याच मैदानावर आणि त्यांनाच मात्र ही श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमात आम्ही करत आहोत. तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो नितीन म्हात्रे. सज्ज होते स्टाकिंग एडला मेघनाथ कोळी. हा चेंडू पुढे आले होते नंतर बॅकफुटला जात आहेत. हा चेंडूला शेवटच्या टप्प्यापर्यंत विचार केला तर फलंदाजाला भाग पाडलं पाठलाग करण्यासाठी, पण पंच आमच्याकडे वळतात अशा क्षणाला आणि सांगतायत हा चेंडू भरपूरच बाहेर निघून जातोय आणि इट इज वाईड. धावसंख्या दाफलका 28 28 धावा दाफलकावर. तिसरं षटक नितीनचं मार्गस्थ असताना राऊंड विकेट नितीन. हा चेंडू हुक करायचा प्रयत्न अप्रतिम डिलिव्हरी अप्रतिम बाउन्सर. या चेंडूवर जर विचार केला तर मेघना थोडेशी चकत आहेत. मागच्या 2 षटकांमध्ये जर विचार केला तर मेघनाचा हवा तसा चेंडू बॅटवर येत नाहीये. एक मात्र एक षटकार एक चौकार मेघनाच्या बॅटमनने पाहायला मिळाले, पण नंतरचे 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी डॉट पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक पायस आहे. कोणी कॉल दिलाय कोण घेणार जेल? निलेशने इथे मात्र प्रयत्न केला आणि निश्चित शेवटच्या टप्प्यात का होईना पण इथे मात्र जेल स्वीकारतायत. दिस इज अ बिग विकेट फॉर मोटा गाव.
इथे मात्र मेघनाची खेळी संपुष्टात. क्या बात है, अप्रतिम संगीत. समोरच्या दिशेने जी मैदानाच्या आतमध्ये रिक्षा जी उभी आहे, काही बाईक्स उभ्या आहेत, त्या ताबडतोब इथून रिमूव्ह करायच्या आहेत. पॅवेलियनच्या दिशेने रिक्षा जी आहे आणि त्याचबरोबर बाईक जे आहेत त्या ताबडतोब इथून काढायच्या आहेत, ही सूचना आली आयोजकांकडून. काही बाईक्स इथे उभ्या आहेत, त्या सुद्धा बाईक्स इथून रिमूव्ह करायच्या आहेत. फलंदाजीला येतात नवीन फलंदाज मैदानावर जालिंदर. हा चेंडू लास्ट मुवमेंटला विचार केल्यानंतर टप्पा पडण्यात जमिनीचा मात्र चेंडू चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न मात्र करत आहेत. जालिंदर डॉट बॉल निर्धाव चेंडू. नितीनचं अप्रतिम षटक पाहायला मिळते, कारण नितीनने या षटकात सगळ्यात महत्वाचा फलंदाज त्यांचा तो म्हणजेच त्यांचा कणा त्यांच्या संघाचा तो म्हणजेच मेघनाथला त्यांनी तंबूत पाठवलाय. हा चेंडू कट केलाय, खूप चांगला प्रयत्न तिथे मात्र हेमंतचा. हेमंतच्या प्रयत्नांना 100% मार्क्स द्यायलाच हवे. मागच्या षटकात जर विचार केला तर या एंडला त्याने मात्र एक अप्रतिम धावचित केलं होतं आणि इथे मात्र स्टिअर केलं स्वतःला, स्ट्रेच केलं स्वतःला आणि इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न. पण 100% एफर्ट ज्याप्रमाणे काल इथे मात्र विनोदने निश्चितच एक गोष्ट नमूद केली होती की प्रयत्नांना जर निश्चितच पारितोषिक असतं तर त्याकडून निश्चितच त्या प्रयत्नांना बक्षीस द्यावं लागलं असतं. अशीच मात्र प्रयत्न इथे मात्र तुम्हाला इथे मात्र पाहायला मिळतो तो हेमंतचा. गुड फिल्डिंग. नाव संख्या दा फलकावर 29. नितीन हा चेंडू हवेमध्ये आहे, लिडिंग एज एसटीच्या मागे, चेंडूच्या खाली बरोबर निलेश आणि इथे मात्र फलंदाज बाद. वन मोर विकेट फॉर नितीन. जाधव जाबर तेज जाबर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पंच पाहतायत, आमच्याकडे वळतायत. हा चेंडू अतिरिक्त स्वरूपात आहे, धावसंख्येवर ऍड होते. धावसंख्या धावफळ जाऊन सरकते 30 धाव धावफलकावर. आतापर्यंत 3 चेंडू आतापर्यंत वाईट फेकले ते मोठा गाव संघाने. षटकचं तिसरं मार्गस्थ असताना नितीन याचं, नितीन मात्रे. धावसंख्या 30 धाव धावफलकावर. एकूण गडी बाजरेत मैदानात ते 4 फलंदाज तंबूत परतलेत. राउंड विकेट. चेंडू हवेमध्ये आहे, पायचा आहे, क्षेत्रशक येत आहेत. किरण चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. गुड कॅच. वन मोर विकेट डाऊन फॉर बाळेगाव. 5वा धक्का बाळेगाव संघाला 30 या धावसंख्येवर.
संधू पगारेली मिथिलेश गुप्ता हिंद माताचे पत्रकार यांचे सत्कार केले होते. साई शेलार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्वान नगरसेवक जल्पेश डॉट चेंडू चांगली गोलंदाजी दाखवतोय जल्पेश. तर कुंदन चौधरी साहेब सुद्धा उपस्थित आमच्या व्यासपीठावरती खंबाळपाड्याचे. कुंदन चौधरी जल्पेश यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू बॅटच्या व्यवस्थित संपर्क येत नाही. जल्पेश स्वतः धावले होते चेंडू मागे मात्र दोन धाव येत आहेत. त्यानंतर चंदू पगारे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. चंदू पगारे यांचाही सत्कार करतील साई शेलार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक. धावसंख्या धावफलकात तुम्हाला पाहायला मिळते ती 32 धावा एकूण 5 गडी बाद. स्ट्राइकिंग याला फलंदाज आहेत ते महेश. नॉन स्ट्राइकिंग फलंदाज तेजस. गुलंदाजीला पुन्हा सज्ज होतो आपला स्पेनमधला अजून एक षटक घेऊन जल्पेश भोईर. हा चेंडू भरपूर उसळी घेतला. इट इज नो बॉल हाईट फॅक्टर. चेंडू भरपूरच उसळी घेतोय भरपूरच बाउन्स होतोय. बाउन्सर टाकणं ही खास करून ओळख आहे जल्पेशची. पण हा आता चेंडू मात्र भरपूरच उसळी घेतोय म्हणूनच पंचांनी दंडित केले. नो बॉल कॉल केला. इट इज फ्री हिट. मोरेश्वर वारेकर यांचाही सत्कार होईल आमच्या व्यासपीठावरती. मोरेश्वर वारेकर यांचाही सत्कार करतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शेलार. यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. त्यानंतर संजय दीक्षित सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचाही सत्कार होईल संजय दीक्षित. संजय दीक्षित यांचाही सत्कार करतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शेलार. याचे शुभ असते संजय दीक्षित यांचाही सत्कार होईल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित बाळकृष्ण काळन यांचाही सत्कार करतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक साई शेलार. हॅलो ऐकूया प्रसाद परब सर यांना आव्हान. थँक्यू नितीन. थोडासा ब्रेक होता कारण व्यासपीठावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचा सन्मान इथे मात्र केला गेला त्यांना सन्मानित केलं गेलं. तर निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो या संघाचा बॅकबोन ऑफ द मोठा गाव एक बेस्ट ऑलराऊंडर. आतापर्यंत आपण या सर्व खेळाडूंना त्यापैकी निलेश एक आहे फक्त खेळाडू म्हणून ओळखत होतो पण आता मात्र उद्योजक म्हणून सुद्धा एक क्रियापद जॉईन झालंय त्याच्या नावा अगोदर. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी अप्रतिम चेंडू. नॅशनल लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतोय. एक वेगळी शैली आहे निलेशची. बघा जेव्हा स्टम्पच्या जवळ येतात रिलीज करण्यासाठी मात्र चेंडू थोडासा क्रॉस सीम ऍक्शन पकडून मात्र चेंडूची अप्रतिम रीत्या फ्रेक करतात. आणि पहिल्याचा चेंडू निर्धाव उजव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग येला तुम्ही पाहतात तेजस. धावसंख्या दाफरकर पाहायला मिळते ती 39. थोडस माफक लक्ष आतापर्यंत गाठलंय ते बाळेगाव संघाने मोठागाव संघाच्या विरुद्ध. याचं कारण की मेघनाथ खूप लवकर बाद झाले बंटी खूप लवकर बाद झाले आघाडीचे गोलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव या संघावर तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठागावचा गोलंदाज पुन्हा एकदा निलेश पात्रे सज्ज गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज आहेत ते तेजस.
हा चेंडू यष्टा उद्ध्वस्त, पुढच्या चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवले तो तेजेशला, फलंदाज बाद. अजून दोन बाईक तिथे आम्हाला पॅवेलिंगच्या समोर दिसतात, दोन बाईक ताबडतोब तिथून रिमूव्ह करायच्या आहेत, नंतर त्या टोईंग केल्या जातील. मंडपाच्या मागे भरपूर जागा, तिकडे जाऊन तुम्ही बाईक पाहू शकता. त्या दोन बाईक्स अजून तिथे आहेत, त्या ताबडतोब तिथून रिमूव्ह करायच्या आहेत. आमचे व्हॉलंटियर्स लक्ष द्या जरा. विकेट डाऊन फॉर बाळेगाव आणि यश मित्र निश्चितच निलेशला, हे पहिलं यश या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच बिटवीन दिवा वर्सेस किडकाळी. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी त्वरित व्यासपीठाजवळ यायचे. दिवा संघाचे संघनायक आणि किडकाळी संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाजवळ या. चला जरा फास्ट खेळायचंय. टाकी गेला फलंदाज करण. समोर खेळतात, बोलस बॅक ड्राईव्ह खेळायचे क्षेत्रक्षक घेतात वेगाने, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. इथे मात्र वसूल करतोय तो चौकार आणि चार धावांची धावसंख्या जाऊन सरकते ती 43 धावसंख्येवर. लाजवाब सुमधुर संगीत बाळेगाव संघासाठी. पुन्हा दा अप्रतिम फटका, लो फुटला चेंडू, ड्राईव्ह केले लॉंग ऑन ला, क्षेत्रक्षक येतात वेगाने महेश. इथे मात्र चेंडू कव्हर करतात, फेक करतायत, पण दुसऱ्या धावासाठी आले होते फलंदाज, पण त्याला नकार देत आहेत. धावसंख्या दाखल कव्हर 44. महेश आता मात्र स्ट्राइकिंग एंडला. करणच्या खात्यामध्ये एकूण 5 धाव अंकित होत आहेत. महेश वैयक्तिक 6 चेंडूत 8 धावसंख्येवर आपला खेळ दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावसंख्या दाखल कव्हर 44. स्टील 2 बॉल टू गो. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत, पाहूया दोन चेंडूत बाळेगाव संघ अजून किती धावसंख्या रचून एक आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मोठागाव संघासमोर करतोय. स्टार्टिंग ला महेश. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये अप्रतिम डिलिव्हरी निलेशची, डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न पाहायचा, तिथे अपील होत आहे. येस इट इज आउट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. लास्ट बॉल टू गो. कॅप्टनचे यायचे दिवा संघाचे संघनायक, आमच्या व्यासपीठावरती यायचे दिवा संघाचे संघनायक आणि जितू इलेव्हन खिडकाली, या दोन्ही संघाचे संघनायकाने यायचे आमच्या व्यासपीठावरती. तेजस दिवा संघाचे संघनायक आहेत. तेजस या. एक सूचना येते आमच्या कार चालकांसाठी, 48-42 गाडी कोणाची असेल तिथून ताबडतोब रिमूव्ह करायची आहे, कारण काही बाकीच्या गाड्या तिथे त्यामुळे अडकल्या आहेत. गाडी नंबर 48-42 कोणाची असेल तर तिथून ताबडतोब हलवायची आहे, रिमूव्ह करायची आहे. लास्ट बॉल टू गो. स्ट्राइकिंग याला फलंदाज येतो तो. स्ट्राइकिंग याला फलंदाज करण आणि नॉन स्ट्राइकिंग याला फलंदाज पंकज. लास्ट बॉल टू गो. निलेश मात्रे सज्ज. चेंडू अप्रतिम फटका, क्षेत्रक्षक वेगाने अप्रतिम जेल. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. तिथे मात्र झेल नव्हता तर झेल तिथे बनवला आणि एक अप्रतिम आणि अविस्मरणीय असा झेल त्याने टिपला. फलंदाज बाद. गुड कॅच. वॉट अ कम बॅक मोठागाव. थोडासा बॅकफुट होता संघ. निलेश सुद्धा थोडेसे डिप्रेशन मध्ये होते, थोडेसे दबावाखाली होते, पण आता मात्र टेन्शन पूर्णपणे रिलीफ केलंय आणि कॉन्सन्ट्रेट पूर्णपणे आपल्या गेमवर करत असताना त्यांनी मागाशी सुद्धा मात्र सूचित केलं की मी एकटाच फक्त खेळू शकत नाही, माझ्या पूर्ण संघाचा सपोर्ट मला हवाय आणि तोच संघाचा सपोर्ट, तेच टीम वर्क, तेच टीम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि अप्रतिम खेळत करत असताना बाळेगाव संघाच्या विरुद्ध कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखलंय. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर 44 आणि 45 धावसंख्येच लक्ष असणार आहे ते मोठागाव संघासमोर. यानंतरचा सामना असताना आपण म्हणले तर जितू इलेव्हन खिडकाळी विपक्ष, आपण म्हणले तर दिवामध्ये. नाणेफेकीला मी विनंती करतो, बाळकृष्ण केणे साहेब यांना विनंती करतो या, बाळकृष्ण काळन साहेबांना विनंती करतो या, आपण नाणेफेकीसाठी.
बालकृष्ण काळेच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. नाणेफेकी जिंकले जितू इलेव्हन संघाने. जितू इलेव्हन संघ आपण नाणेफेकी जिंकले आपला काय निर्णय असणार आहे? बॉलिंग पहिले करणार मी. क्षेत्ररक्षण स्वीकारले आपण. तर विपक्ष संघ दिवा संघाला आपण किती धावापर्यंत रोखाल? 40 ते 45 धावापर्यंत आम्ही नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करू. या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? या आयोजनाबद्दल जेवढे बोलवलं तेवढेच कमी आहेत, कारण की एवढा आयोजन मोठा, खूप 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 सुंदर आयोजन आहे. नक्कीच तू दादांबद्दल दोन शब्द काय शेअर करशील? दादांचं जेवढं सांगायचं दिलं तेवढं कमीच आहे, कारण दादांनी एवढं आयोजन आहे, याच्यापेक्षा मोठा दादा असेल तर याच्यापेक्षा एवढं मोठा मोठा आयोजन पाहायला बघायला मिळालं असतं. नक्कीच. तर आपण गेश आपण बघितलं तर प्रथम आपल्याला फलंदाजी करणार आहे, तर आपण विपक्ष संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल? 70 ते 75 धावांचं लक्ष आम्ही ठेवणार आहे. 70 ते 75 धावांचं आणि आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? खूप मोठं आयोजन आहे आणि खंबालपाडा संघासाठी हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी पण. नक्कीच. आज आपण बोलले आपल्या दादांना येत त्यांच्या आठवणी खातीर ही स्पर्धा इथे ठेवली. त्या दादांबद्दल तू दोन शब्द काय शेअर करशील? दादांबद्दल तर स्फूर्ती आमच्या मनामध्ये नेहमीच राहील आणि त्यांचे जेवढे आभार म्हणाल तेवढे कमीच आहेत. नक्की दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. खूप चांगला इथे खेळ करायचा आहे. सामना जेव्हा इथे सुरू होणार तर पुन्हा इथे ऐकणार आहे प्रसाद परपेन. थँक्यू. थँक्यू बाळू. निश्चित प्रत्येक संघना एक दादांबद्दल आवर्जून आणि निश्चित भरभरून बोलतोय. त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला लाभलं आहे. निश्चितच त्या दृष्टिकोनातनं आहे प्रत्येक संघ आज मात्र दादांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या स्पर्धेमध्ये निश्चितच सहभाग घेतला आणि खूप चांगला परफॉर्मन्स दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सर्व आमच्या संघनायकांचा निश्चित आम्ही आभार व्यक्त करत आहोत. थोडंसं आम्ही पॉज घेतो पण तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय शिवदेदा शिलार चषक 2017 आणि जेव्हा सत्र सुरू होईल 45 धावसंख्येचा पाठलाग मोठागाव संघ कशाप्रकारे करणार आणि कशा प्रकारे बाळेगाव संघ त्यांना रोखणार हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी या आपण बोलूया आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये एक बुलंद आवाज आजदेगावचा नितीन काळन. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. आपण होते 45 धावांचं लक्ष ठेवले प्रथम फलंदाजी करत असताना बाळेगाव संघाने. मात्र 45 धावांचा आपण विचार केला तर प्रतिशत 9 सरासरीने धावा कुटायच्यात. मात्र यानंतर सामना असेल दिवा विपक्ष जितू इलेव्हन खिडकाली. जितू इलेव्हन खिडकाली संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते दिवा संघाला. सेकंडला फलंदाज आपण बघतो निलेश म्हात्रे. तर सेकंडला फलंदाज मयूर. मात्र परेश मयूरसाठी पारुषिक सलग 3 षटकांसाठी. सोमनाथ साळुंके यांच्याकडनं 5000 रुपये पारुषिक परेशसाठी. गोलंदाज गुरुनाथ. ह्यावेळेस मात्र मोठा फटका निलेश म्हात्रेच्या बॅटमधनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. गुड शॉट. षटकाने आगाज करतोय फलंदाज निलेश म्हात्रे. 6 धावीने आपलं खातं उघडतोय गोलंदाज. आपण बघतोय गुरुनाथचं स्वागत करतोय षटकाराने फलंदाज स्ट्रायकेंडला निलेश म्हात्रे. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटमधलं, शहरी क्रिकेट असो ग्रामीण क्रिकेट असो, सातत्याने चांगली कामगिरी करणारा फलंदाज स्ट्रायकेंडला आपण बघतोय निलेश म्हात्रे. तर 9 सेकंडला फलंदाज मयूर. पहिल्या चेंडूतील षटकाने आगाज करतोय प्रसाद सर. एक चांगली आणि दणदणी सुरुवात दाखवते मोठागाव संघ. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हलतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मेघनाथ. मेघनाथ कोळी एक चांगला खेळाडू बालेगाव संघामध्ये. 2 धाव इथे आहेत. 2 धावसंख्या होती, धावसंख्या होती ती मोठ्या गाव संघाचे बिनबाद. 8 धावा आपण बघू शकाल. 45 धावांचं टार्गेट आहे मोठ्या गाव संघासमोर. मात्र याच मैदानात स्वर्गीय शिवाजीदादा श्रद्धांजली चषक स्पर्धा आयोजित केली होती सकाळपाडा क्रिकेट संघाने. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ मोठा गाव संघ. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता प्रसाद सर. मात्र चेंडू बॅटच्या व्यवस्थित संपर्कात येत नाहीये आणि फलंदाज बाद. पहिला झटका मोठा गाव संघाला. निलेश म्हात्रे बॅक टू पॅबेलेन. किरण येतो मैदानामध्ये. किरण पाडील. निलेश म्हात्रे व्यक्ती 8 धावांवरती बाद होतोय आणि पहिला झटका बसतोय मोठागाव संघाला 45 धावांचा पाठलागाचं. मात्र निलेश म्हात्रेबद्दल प्रसाद सर सांगायचं झालं तर खूप मोठा खेळाडू आहे, कारण की आत्तापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये 2 फोर व्हीलर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये, त्यानंतर 4 बाईक आपल्या नावावरती पटकावणारा खेळाडू. मात्र 8 धावांवरती बाद होतोय. खूप मोठं नाव आहे निलेश म्हात्रेमध्ये. 3 क्रमांक होती फलंदाज किरण पाडील मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद सर निश्चितच प्रचंड गुणवत्ता, प्रचंड क्षमता आणि प्रचंड ताकद या खेळाडूकडे आहे. निश्चितच त्याच त्या कारणाने मला त्याला एवढं पारितोषिक निश्चितच आपल्या विभागात मिळाले आहेत. नक्कीच गुरुनाथ.
अभिस्मत कार्पेटच्या माध्यमातून जुनिअर ट्रॉवर ते लॉन्ग ऑन रिजन मध्ये मेघनाथ कोळी चेंडूखाली एक चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी फक्त सिंगल एकने धावसंख्या वाढते धावसंख्या नऊ कारण की प्रति षटकामागे आपण बघतोय प्रसर नऊच्या सरासरीने धावा कुठे आणि आतापर्यंत नऊ धावा धावपळकावरती आल्या चारच चेंडूमध्ये म्हणजे चांगली सुरुवात दाखवली मोठा गाव संघाने गोलंदाजी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज गुरुनाथ आजेगाव एंड करणं यावेळेस मात्र मोठा फटका कव्हरच्या डोक्यावर न चेंडू ट्रॅव्हल होते डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे चौकार चारने धावसंख्या वाढते धावसंख्या तेरा जेव्हा जेव्हा आपण बघतो प्रसर मोठा गाव संघ खेळतो मात्र त्यांचे पार्टनर की विशाल भोईर असतील त्यानंतर निलेश म्हात्रे यांचे बंधुराज नितीन म्हात्रे असतील सतत त्यांच्या पाठीशी असतात जेव्हा जेव्हा संघ हा खेळ असो मग रायगड असो भिवंडी असो ठाणा असो पूर्णपणे सपोर्ट असतो प्रेक्षकांचा या संघाला प्रसर निश्चितच त्याचबरोबर राजू बोर यांचं सुद्धा नाव आवर्जून घ्यायला हवं त्यांचा सुद्धा खूप मोठा सपोर्ट असतो या संघाला नक्कीच गोलंदाज गुरुनाथ यावेळेस मात्र मोठा फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमा पलीकडे सहा धावांसाठी गुड शॉट एकोणपंचेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात धावा येत आहेत त्या मोठा गाव संघाच्या 19 समीकरण येणारे 24 चेंडू आणि 26 धावांची गरज मोठा गाव संघाला किरण पाडील आपण बघतोय षटकार चौकारने खातोगडे त्यांचा दुसऱ्या चेंडूवरती षटकार म्हणजे वैयक्तिक 10 धावांवरती वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय फलंदाज किरण प्रसाद सर काही दिवसापूर्वी एक स्पर्धा झाली हेडुडणीच्या मैदानामध्ये त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम मोठा गावच्या फलंदाज किरण पाटीलच्या नावावरती त्या फलंदाजाने आपण दाखवलं आजही 2 चेंडूमध्ये 10 धावा कुठल्या आणि 19 धावा तब्बल धावपळकावरती अजूनही 26 धावांची गरज आहे कारण छत्रपती क्रीडांकन देसाईच्या मैदानामध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार दाखवले होते त्यानंतर स्वप्न अधुरं राहिलं होतं किरण पाटीलचं मात्र ते स्वप्न हेडुडणीच्या मैदानात पूर्ण केलं या फलंदाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारून स्टॅकेंड फलंदाज मयूर सेकंड फलंदाज मयूर भोईर चला जास्त वेळ नका घेऊ बालेगाव संघ आपल्याकडे वेळ खूप कमी आहे थोडं फास्ट खेळायचं आपल्या 25 मिनिटांचा अवधी दिलाय गोलंदाज करण पाडील मात्र मोठा मोठा खेळायचा प्रयत्न चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण होते दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होता मात्र नकार दिलाय किरणने सिंगल एकने धावसंख्या वाढते धावसंख्या होते मोठ्या गाव संघाची एक गडी बाद 20 धावा अजूनही 25 धावांची गरज आहे मैदानामध्ये येणारे 23 चेंडू आणि 25 धावांची अजूनही गरज स्ट्रॅकेटला फलंदाज किरण पाडवी खूप मोठी स्पर्धा आपण बघतोय स्वर्गीय शिवाई दादा शेला स्मृती चषक 2017 करण कमरपाडा एंड कडनं यावेळेस मात्र प्रथम फटका मात्र क्षेत्रक्षित तैनात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून क्षेत्रक्षित चेंडू खाली येतोय चेंडू उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत 2 धाव मिळतात किरणला 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या होती धावपालकावरती 22 धावा अजूनही 23 धावांची गरज आहे अर्ध लक्ष पार केलं मैदानात प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल षटकाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने आयवा कॅच पकडली तर नक्कीच उमेश शेलार यांच्याकडे एक टी शर्ट दिली जाईल त्यानंतर आमचे पंच आपण बघतोय मेन पंच साई चौधरी आणि स्क्वेअरलेगचे पंच विकी शेलार सातत्याने आपण बघतोय जितू असतील विकी असतील प्रशांत त्यानंतर रमेश म्हात्रे असतील सातत्याने 3 दिवस आम्ही बघतोय चांगली कामगिरी पंचांकडनं यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही व्यवस्थित आणि शॉर्ट फायनलिकचा क्षेत्ररक्षक झेल पकडतोय फलंदाज बाद अप्रतिम संगीत आपण ऐकतोय बालेगावच्या सर्व खेळाडूंची एक गीत आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्याची शान आपण बघतोय निलेश म्हात्रे जल्पेश भोईर योगेश जितू जीत असतील पिंट्या जोशी असतील एक अप्रतिम संगीत
विनोद पाटील भोपर यांनी लिहिलेलं गीत ठाणे जिल्ह्याची शान. त्याच्यात अजून एक चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावर, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एकदा पुन्हा होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धाव मिळतात मयूरला. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 24 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकात 19 धावा आल्या. एक अचूक प्रत्युत्तर दिलं मोठागाव संघाने. त्यानंतर दादांवरती सुद्धा आपण एक चांगलं गीत ऐकलं. ते गीत आपण बघतो, विनोद पाटील भोपर यांनी लिहिलेलं गीत आणि जगदीश पाटील यांनी गायलेलं गीत, ते अप्रतिम गीत. हेच मात्र मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा पलीकडे 6 धावांसाठी. मयूरच्या बॅटमधनं पहिला षटकार. मयूरच्या बॅटमधनं पहिला षटकार करणे जल्पेश भोईर यांचे बंधुराज स्ट्राईक एंडला. मयूर भोईर करण अकूट टप्प्याचा चेंडू होता, विरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. अजून एक षटकार. मास्टर दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 36 धावा. अजूनही 9 धावांची गरज. 9 सरासरी हवी होती मोठागाव संघाला, मात्र मोठागाव संघाने 18 सरासरीने दोन षटक 36 धावा कुठल्या. आतापर्यंत प्रेक्षकांना सुद्धा संधी होती झेल पकडल्याची. आयवा कॅशसाठी एक टी शर्ट सुद्धा उमेश शेलार यांच्याने, मात्र ती संधी गमावली प्रेक्षकांनी. आता येणारी 18 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज. तिसरं षटकमध्ये गोलंदाज मेघनाथ कोळी. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटकमध्ये गोलंदाज मेघनाथ कोळी. या मैदानाचा आपण प्रशासन विचार केला, उंबार्ली संघ असो, वाडेघर संघ असो, त्यानंतर मोठागाव संघ असो, याच मैदानात दादांच्या नावाने स्पर्धा आयोजित केली होती. स्वर्गीय शिवाईदादा शेला जल्पेशने जर षटकार मारला तर 500 रुपयाचा पारितोषिक गौरव सावंत यांच्याकडनं. मात्र 18 चेंडू आणि 9 धावांची गरज. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ याच मैदानातील मोठागाव संघ. स्वर्गीय रतन बासमती चषकाचा 2 वेळा चॅम्पियन संघ ठरलाय हा. यावेळी समाधान चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रावते लॉंगॉन रिझर्व मध्ये. एक धाव पूर्ण होते, चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 31-8 धावांची. अजूनही गरज आहे. एकमेव संघ आहे विनोद ठाणे जिल्ह्यातील आपला, ज्याने 2 वेळा स्वर्गीय रतन बासमती चषक जिंकलाय मोठागाव संघ आणि 2 वेळा 4 व्हीलर निलेश मात्रेला मिळाली. यावेळी समाधान अकूट टप्प्याचा चेंडू बिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. सलग तिसरा षटकार मयूर भोईरच्या बॅट मधना. त्याच्या तोडीचे मास्टर 6 धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 43-2 धावांची. अजूनही गरज. सलग 3 षटकार आपण बघतो मैदानामध्ये फलंदाज मयूर भोईरच्या बॅट मधना. कारण हॅट्रिक ही फक्त विकेटची असते. आपण सलग 3 चौकार आणि सलग 3 षटकार बोलू शकतो. यावेळी मात्र ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. फक्त ऑप्शन ते उरले एका धावेची स्कोर लेवल. एका धावेची अजूनही गरज आहे. तर जितू 11 खिडकाली संघ आपण सज्ज राहायचे क्षेत्ररक्षण करण्यासाठी. त्यानंतर दिवा संघ आपण सज्ज राहायचे जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. हेच मात्र खटखट्या प्रयत्न होता. आता डॉट चेंडूची समाप्ती होते. एका धावेची अजूनही गरज आहे मैदानामध्ये मोठागाव संघाला. 3 संघ आतापर्यंत पुढलेत. विशाल मडवे यांचा संघ आपण बघू शकाल. दातुली संघाने 1 सामना जिंकलाय. जय वाघेश्वर देसाई संघाने 1 सामना जिंकलाय. आणि आदर्श क्रिकेट संघ पडले संघाने 1 सामना जिंकलाय. त्यानंतर अजून एक डॉट चेंडू जातोय. 3 संघ आतापर्यंत पुढे सरकले, 1-1 सामना जिंकून. यानंतर पहिल्या फेरीतील 5वा सामना जितू 11 खिडकाली वर्सेस दिवा. बिग फाईट सामना असेल यानंतरचा सामना. पहिल्या फेरीतील 5वा सामना. पहिल्या दिवसाचा विचार केला, वाडेकर संघाने 2 सामने जिंकले, आगासन संघाने 2 सामने जिंकले आणि डायगर संघाने 2 सामने जिंकले. मात्र वाडेकर संघाला बाय मिळाली. यावेळी मात्र मोठा फटका, विजयाचा षटकार स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मयूर भोईरच्या बॅटमधनं. अप्रतिम फलंदाजी दाखवली मयूरने. आतापर्यंत 4 षटकार दाखवले आपल्या बॅटमधनं. आणि मोठागाव संघ पुढच्या फेरीत पडले संघावर फाईट करेल. मोठागाव संघ दुसऱ्या फेरीमध्ये.
बाबा तू आमचा कारण नाही विचार केलास जरा आमच्या शिवाजी दादाला रे आमच्या पासून दूर का नेला होता कंबल पड्याची शाना आमचा शिवाजी दादा शिला रे आमच्या मनामधी वाहतोय रे त्यांच्या आठवणींचा या सामन्याचा मानकर ठरतोय तो म्हणजे फलंदाज मयूर भोईर मॅन ऑफ द मॅच ज्याने 28 धावा कुठल्या 4 षटकार दाखवले आपल्या बॅटमॅन मयूर यायचे मॅन ऑफ द मॅच